राज्य सरकारला मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा, लाडकी बहीण योजनेत हस्तक्षेप करण्यास नकार, योजनेविरोधातील याचिका फेटाळली। आगामी विधानसभेसाठी मनसेचे दोन उमेदवार ठरले, शिवडीतून राज ठाकरेंचे विश्वासू बाळा नांदगावकरांना उमेदवारी, तर पंढरपुरात दिलीप धोत्रेंच्या गळ्यात उमेदवारीची माळ। गिरणा नदीच्या पुरात अडकलेल्या 15 तरुणांच्या सुटकेचा थरार, तब्बल 15 तासांनंतर लष्करी जवानांनी हेलिकॉप्टरने केली सुटका। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार मध्ये पडझड, सेन्सेक्स 2000 अंकांनी तर बँक निफ्टी सुद्धा गडगडला। बांगलादेशमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी, शेख हसीनांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत भारतात दाखल, तर ढाका पॅलेसमध्ये आंदोलक घुसले।